नमस्कार, मी वर्षा परिपूर्ण कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी मस्त असा होतो, जाळीदार होतो, खायलाही खूप मस्त लागतो। सोबत बटाटा भाजी कशी बनवायची आणि दह्याची चटणी। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू। एक वाटी मी भगर घेतली आहे, स्वच्छ एक 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घेतली आणि नंतर तिला मी 2 तास व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे किंवा 1/2 तास ठेवली तरी चालेल। आता आपण याच्यातलं पाणी बाजूला काढून घेऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ॲड करून घेणार आहोत भगर। भगरीला काही ठिकाणी वरही म्हटलं जातं। भगर तुम्ही भिजूनही घातली किंवा त्याचं पीठ बनवून घेतलं तरी चालेल। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत साबुदाण्याचं पीठ 1/4 वाटी किंवा 3 चमचे। साबुदाण्याचं पीठ करण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाणा व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे। थोडासा रवाळ असा राहतो तरी चालेल आपल्याला। अर्धी वाटी पाणी आपण याच्यात ॲड करून घेऊ आणि मिक्सरला हे बारीक फिरवून घेणार आहोत। डोस्याचं बॅटर जसं असतं तसं आपण हे व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। आपलं इथं व्यवस्थित फिरून तयार झालेलं आहे, पाहू शकताय अगदी बारीक अशी पेस्ट झालेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये ही काढून घेणार आहोत। बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण याच्यात चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ आणि पिठामध्ये आपण 1 वाटी पाणी ॲड करून घेणार आहोत। आपल्याला डोस्याचं पीठ बनवायचं आहे म्हणजे पातळ असं बनवून घ्यायचं आहे, खूप घट्ट नाही ठेवायचं। आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। आपलं इथं डोस्याचं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे 5 मिनटं बाजूला ठेवून देऊन बटाटा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पॅनमध्ये मी इथं 1 चमचा तेल ॲड करून घेतलं आहे, 1/2 चमचा जिरे। जिरे खात असेल तर वापरा, नाही खात असेल तर नका वापरू। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मी ठेसा इथे वापरलेला आहे किंवा बारीक कट करून वापरली तरी चालेल। गॅसची फ्लेम कमी करून आपण 1/2 मिनिट हे परतून घेणार आहोत। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत उकडून घेतलेला बटाटे 2। आता आपण बटाटे इथे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत। डोश्याबरोबर बटाटा भाजी खायला खूप छान लागते। बटाटा आपला इथे व्यवस्थित परतून झाला। आता आपण याच्यात 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत, जाडसर कुटलेलं, आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठही ॲड करून घेऊ। आता आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत, 1/2 मिनिट याला परतून घेऊ। आपला इथं डोस्याबरोबर खाण्यासाठी बटाटा तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करू। डोसे बनवण्यासाठी पॅनवर मी थोडंसं तेल ॲड करून घेतले, तेल व्यवस्थित टिश्यू पेपरने मी पुसून घेतले। आता आपण याच्यावर बनवून घेतलेलं बॅटर ओतून घेणार आहोत। अगोदर साईडनी ओतून घ्यायचं आणि नंतर मधी ओतून घ्यायचं, कारण मधी तवा खूप गरम झालेला असतो। अगदी कोणालाही सहज बनवता येईल असा उपवासाचा डोसा आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। त्याचबरोबर आता आपण याच्यावर तेल ॲड करून घेणार आहोत, 1/2 चमचा किंवा तूप ॲड केलं तरी चालेल, पाहू शकताय। आता आपला डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजला गेला आहे, याची बाजू पलटून घेऊ। अगदी क्रिस्पी असा झालेला आहे, पाहू शकताय, आणि पातळही अगदी झालेला आहे, खायलाही खूप मस्त लागतो। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे। आता आपण हा बाजूला काढून घेऊ। दुसरा डोसा बनवताना आपण पॅनवर थोडंसं पाणी ॲड करून घेऊ आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यावर आपण बनवून घेतलेलं डोस्याचं बॅटर ॲड करून घेणार आहोत। डोसे जर तुम्हाला तिखट आवडत असतील तर तुम्ही पीठ बारीक करत असताना त्याच्यात हिरवी मिरची ॲड करायची, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होते आणि डोसेही खायला खूप मस्त लागतात तिखट। आपले इथे उपवासाचे 10 मिनिटात तयार होणारे डोसे तयार झालेले आहेत, अगदी झटपट असे होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत। अगदी पातळ असे आपले डोसे झालेले आहेत आणि जाळी खूप सुंदर पडलेली आहे। हे डोसे खायला खूप मस्त लागतात। सोबत आपण दह्याची चटणी बनवलेली आहे। दह्याच्या चटणीमध्ये मी थोडंसं मीठ, लाल तिखट आणि जिरे पूड ॲड करून घेतलेले आहे, ते सर्व व्यवस्थित मिक्स केलं आहे। ही चटणी पण खायला खूप मस्त लागते आणि सोबत आपण बनवलेली बटाटा भाजी। या नवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा, उपवासाचे डोसे खायला खूप अप्रतिम लागतात। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।